हाय फ्रेंड्स, शिक्षकाचे व्यक्तिमत्व भाग 5 यावर आधारित 20 प्रश्ने उत्तरांच्या स्पष्टीकरणासह याप्रमाणे आहेत। प्रश्न पहिला, एक चांगल्या शिक्षकाला शिक्षण पद्धतीचे ज्ञान असणे का आवश्यक आहे? पर्याय एक, यामुळे शिक्षण अधिक प्रभावशाली होते। दोन, यामुळे शिक्षण कार्य सोप्या पद्धतीने केले जाते। तीन, यामुळे शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो। आणि पर्याय चार, वरील सर्व। या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक एक उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण प्रथम स्थान यामुळे शिक्षण अधिक प्रभावशाली होते हे महत्त्वाचे आहे, कारण प्रश्नामध्ये शिक्षण पद्धतीचा उल्लेख आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण शिक्षण अधिक प्रभावशाली हे शिक्षण पद्धती याच्याशी रिलेटेड आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचे उद्दिष्ट सफल होण्यासाठी शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? पर्याय एक, शिक्षक नेहमी जास्त काम करणारा असावा। पर्याय दोन, शिक्षक परंपरावादी व स्थितीशील असावा। तीन, शिक्षक हा शिक्षण पद्धतीपेक्षाही गतिमान असावा। आणि चार, वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा शिक्षक असावा। या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक तीन उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण या ठिकाणच्या प्रश्नांचे योग्य उत्तर वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा शिक्षक असावा। ज्या विद्यार्थ्यांना तो शिकवत आहे तोच तर भविष्याचा समाज घडवणार आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक तीन, वर्गातील अध्यापना दरम्यान विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि प्रश्नांची उत्तरे देतात, यावरून आपल्याला काय समजते? पर्याय एक, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व वाढतो। पर्याय दोन, मुलांना पाठ किती समजला हे शिक्षकाच्या लक्षात येते। पर्याय तीन, विद्यार्थ्यांना आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडण्याचे प्रशिक्षण मिळते। आणि पर्याय चार, वरील सर्व। या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक चार निवडणार आहोत, कारण वर्गातील अध्यापना दरम्यान विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि प्रश्नांची उत्तरे देतात, यावरून आपल्याला मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व वाढतो। तसेच मुलांमध्ये मुलांना पाठ किती समजला हे शिक्षकाच्या लक्षात येते आणि विद्यार्थ्यांना आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडण्याचे प्रशिक्षण मिळते, त्यामुळे या ठिकाणी वरील सर्व हे पर्याय आपण उत्तरासाठी निवडणार आहोत। प्रश्न क्रमांक चौथा, शाळेतील शिक्षकांची कार्यक्षमता विकसित करण्यासाठी मुख्याध्यापकांनी काय करायला पाहिजे? पर्याय एक, ग्रंथालयाची स्थापना करायला पाहिजे। पर्याय दोन, वस्तू संग्रहालयाची स्थापना करायला पाहिजे। आणि तीन, प्रयोगशाळांची स्थापना करायला पाहिजे। आणि चार, मानवी संबंध प्रस्थापित करायला पाहिजे। या ठिकाणी आपण उत्तरासाठी पर्याय क्रमांक चार हे निवडणार आहोत, कारण या ठिकाणी शिक्षकांची कार्यक्षमता विकसित करण्यासंबंधीचा विषय आहे, त्यामुळे मानवी संबंध प्रस्थापित करायला पाहिजे हे पर्याय आपले उत्तर असणार आहे। या ठिकाणी ग्रंथालयाची स्थापना, वस्तू संग्रहालयाची स्थापना आणि प्रयोगशाळांची स्थापना यामुळे शिक्षक स्वतःला परिपूर्ण बनवू शकतो आणि या ठिकाणी आपली कार्ये तो वाढवू शकतो आणि प्रयोग अभ्यास वस्तू संग्रहालय याच्या माध्यमातून तो ज्ञान वाढवू शकतो, परंतु कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला त्या ठिकाणी मानवी संबंध प्रस्थापित केलेले पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न पाचवा, जर शिकवला जाणारा पाठ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक अपेक्षेच्या अनुकूल नसेल तर काय होईल? पर्याय एक, वर्गामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे। दोन, वर्गातील विद्यार्थी आनंदाने पाठ ऐकत नाहीत। तीन, शिक्षकाला विद्यार्थ्यांचा सहभाग मिळत नाही। आणि चार, वरील सर्व। या ठिकाणी प्रश्न जो आहे तो असा आहे की जर शिकवला जाणारा पाठ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक अपेक्षेच्या अनुकूल नसेल तर, मग या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे उत्तर येणार आहे, कारण वर्गामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते आणि वर्गातील विद्यार्थी आनंदाने पाठ ऐकत नाहीत असाही होतो आणि शिक्षकाला विद्यार्थ्यांचा सहभाग मिळत नाही हेही यामध्ये येतो, यामुळे या ठिकाणी वरील सर्व हे आपले उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक सहा, सहकारी शिक्षकांच्या प्रगतीसाठी एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल? पर्याय एक, उद्बोधन वर्गात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन द्याल। दोन, त्यांना चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्याल। आणि तीन, वर्गामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करण्याचे स्वातंत्र्य द्याल। आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व।
तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण प्रश्न असा आहे की सहकारी शिक्षकांच्या प्रगतीसाठी एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल। तर या ठिकाणी सहकारी शिक्षकांच्या प्रगतीसाठी म्हटल्यानंतर यामध्ये तीनही पर्याय येतात। व उद्बोधन वर्गात सहभागी होऊन शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि वर्गामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करणे, या तीनही पर्यायामुळे आपण शिक्षकांच्या प्रगतीसाठी एक मुख्याध्यापक म्हणून कार्य करू शकतो। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे आपले उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 7, विद्यार्थ्यांमधील पाठांतराची सवय कमी करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? पर्याय 1 मूल्यमापनात बदल, 2 परीक्षेच्या पद्धतीत बदल आणि 3 शिक्षण पद्धतीत बदल आणि 4 विद्यार्थ्यांमधील आवडीचा बदल। या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण प्रश्नांचा विचार करता पाठांतराची सवय कमी करण्यासाठी शिक्षक या नात्याने आपल्याला शिक्षण पद्धतीत बदल करावा लागणार आहे। इतर 3 पर्यायही चुकीचे नाहीत, पण शिक्षकाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक 3 बरोबर राहणार आहे, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 निवडणार आहोत। प्रश्न 8, जर शाळेमध्ये पूर्ण वेळ मुलांना शाळेतील कार्यक्रमात पूर्णपणे व्यस्त ठेवले तर तुमच्या मते कोणती समस्या उत्पन्न होणार नाही? पर्याय 1 गृहपाठ देण्याची आवश्यकता पडणार नाही, 2 मुलांना शाळेनंतर ट्यूशनला जायची गरज पडणार नाही, 3 बेशिस्तीचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि 4 विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयीची आवड कमी होणार नाही। या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण शाळेतील कार्यक्रमात मुलांना व्यस्त ठेवले तर त्यांच्यामध्ये सहकार्य, मदत, आदर या मूल्यांचा विकास होईल, त्यांचा शिक्षकांशी संबंध आल्याने ते अजून अभ्यासाकडे लक्ष देतील, त्यामुळे इतर 3 पर्यायामधून 4 पर्याय हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय 1 व्यक्तित्व व व्यक्तिमत्व या परस्परांशी संबंधित कल्पना आहे आणि पर्याय 2 व्यक्तित्वाचा व्यक्तिमत्वाशी संबंध नाही। या ठिकाणी अ फक्त 1, ब फक्त 2 आणि क 1 व 2 चूक आणि ड 1 व 2 बरोबर। या ठिकाणी आपण पहिला पर्याय निवडणार आहोत, म्हणजेच या ठिकाणी अ ज्यामध्ये फक्त 1 दिलेला आहे आणि हा बरोबर आहे, कारण या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे हे प्रश्न आहे। तर या ठिकाणी व्यक्तित्व व व्यक्तिमत्व या परस्परांशी संबंधित कल्पना आहेत हे विधान बरोबर आहे, म्हणून आपण पर्याय 1 निवडणार आहोत, म्हणजेच अ निवडणार आहोत। आणि या ठिकाणी जो दुसरा पर्याय आहे, व्यक्तित्वाचा व्यक्तिमत्वाशी संबंध नाही, हे विधान बरोबर नाही, त्यामुळे आपण याचा विचार करणार नाही, आपल्याला फक्त बरोबर उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 10, शिक्षकास सक्षम शिक्षक केव्हा समजले जाते? पर्याय 1 जेव्हा शिक्षकाने उच्च पदवी प्राप्त केली आहे, 2 जेव्हा त्याची पुस्तके प्रकाशित असतात आणि 3 जेव्हा तो अनेक प्रशिक्षणाला उपस्थित राहिला असेल आणि 4 जेव्हा तो विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा पूर्ण करीत असेल तेव्हा। या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण चांगला शिक्षक कधीही स्मरणात राहतो। आपल्यालाही शाळेत किती शिक्षकांनी शिकवले असतील, पण बोटावर मोजण्या इतके शिक्षक आपले आवडते व आठवणीत असतात, कारण त्यांनी आपल्याला योग्य अध्यापन करून आपल्या अध्ययनाच्या गरजा पूर्ण केलेल्या असतात, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 11, नव्या युगात शिक्षकाची भूमिका कोणत्या प्रकारची असायला हवी? पर्याय 1 ज्ञानदात्याची, 2 मार्गदर्शक सल्लागाराची, 3 स्वयंअध्ययन प्रेरकाची आणि या ठिकाणी अ फक्त 3, ब फक्त 1, 2 आणि क फक्त 2 आणि ड वरील सर्व। या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वरील सर्व हे आपले उत्तर असणार आहे, कारण या प्रश्नामध्ये 3ही पर्याय हे उत्तर येतात। युगात शिक्षकाची भूमिका कोणत्या प्रकारची असायला हवी? तर शिक्षकाची भूमिका ही नव्या युगात ज्ञानदात्याची, मार्गदर्शक सल्लागाराची, स्वयंअध्ययन प्रेरकाची असली पाहिजे, म्हणून ही 3ही पर्याय वरील सर्व यामध्ये येतात, म्हणून पर्याय क्रमांक हा आपला उत्तर असणार आहे।
प्रश्न क्रमांक 12, व्यासंगी वृत्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय 1, अवांतर वाचन वाढवावे. 2, माहितीचा संग्रह वाढवावा. 3, पुढील पदवीचा अभ्यास करावा. आणि 4, अध्ययन वृत्ती वाढवावी. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार आहे. कारण शिकतात तर सर्वजण, पण काही जण शिकवतात आणि शिकवतातही, शिकतातही आणि शिकवतातही. त्यामुळे शिकण्यातून आणखीन शिकले जाते, ज्ञान दिल्याने वाढते. त्यामुळे शिक्षकाने व्यासंगी वृत्तीचा विकास होण्यासाठी अध्ययन वृत्ती वाढविली पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, पुढील पैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? पर्याय 1, शिक्षकास विद्यार्थ्यांबद्दल तळमळ असणे नितांत गरजेचे आहे. 2, विषय ज्ञान असलेला शिक्षक प्रभावी ठरतो. 3, उत्तम संप्रेषण क्षमता असलेली व्यक्ती उत्तम शिक्षक असू शकत नाही. आणि पर्याय 4, शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरकाची काळजी अवश्य घेतली पाहिजे. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तरासाठी निवडणार आहोत. कारण उत्तम संप्रेषण क्षमता असेल तर ते फायद्याचेच आहे. विद्यार्थ्याने विषय अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यास शिक्षक प्रभावी ठरेल. त्यामुळे या पर्यायातून, या ठिकाणी बघा, या पर्यायामध्ये उत्तम संप्रेषण क्षमता असलेली व्यक्ती उत्तम शिक्षक असू शकत नाही, उत्तम शिक्षक असू शकत नाही असे विधान आलेले आहे. त्यामुळे प्रश्नाप्रमाणे कोणते वाक्य चुकीचे आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 14, जर तुम्हाला कोठे प्रशिक्षणासाठी पाठवले तर तुम्ही काय शिकाल? पर्याय 1, शिक्षकांकडून नवनवीन पद्धती शिकाल. 2, शिक्षणाच्या नवनवीन पद्धती शिकाल. 3, अनुभवी शिक्षकांच्या अनुभवातून शिकाल. आणि पर्याय 4, वरील सर्व. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 निवडणार आहोत. कारण आपण एक शिक्षक या नात्याने जर प्रशिक्षणासाठी आपल्याला कोठे पाठवले तर आपण त्या ठिकाणी शिक्षकांकडून नवनवीन पद्धती शिकली पाहिजे. आणि शिक्षणाच्या नवनवीन पद्धती पण शिकल्या पाहिजेत. आणि त्या ठिकाणच्या अनुभवी शिक्षकांच्या अनुभवातून आपण शिकले पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, तुमच्या शाळेतील राजेश व निलेश चुकीच्या मार्गाने जात आढळल्यास तुम्ही शिक्षक म्हणून कोणते पाऊल उचलाल? पर्याय 1, त्यांना योग्य तो उपदेश कराल. 2, पालकांना याविषयी सांगाल. 3, त्यांना वेळोवेळी समज द्याल. आणि 4, हे विद्यार्थी असे वर्तन करण्यामागचे कारण जाणून घ्याल. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपण उत्तरासाठी निवडणार आहोत. कारण आपण एक शिक्षक आहोत. शिक्षक या शब्दातच शिस्त, क्षमता, कर्तव्य आहे. हे प्रथम कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांचा हिताचा विचार करणे. ते विद्यार्थी ज्या वयोगटात आहेत त्या वयोगटातून आपणही आलेलो आहोत. मग या विद्यार्थ्यांचे चुकीच्या मार्गावर जाण्याचे काहीतरी कारण असणारच. तो जाणून घेऊन त्यावर योग्य उपाय योजला तर सर्वात उत्तम. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षकाने काय करायला हवे? पर्याय 1, शिक्षकाने स्वतः नैतिक मूल्यांचे पालन करायला हवे. पर्याय 2, नैतिक मूल्ये पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. 3, नैतिक मूल्ये पाळणाऱ्यांची पुस्तके वाचायला सांगाल. आणि 4, वरील सर्व. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 हे उत्तरासाठी निवडणार आहोत. कारण लोकांना सांगे ज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे व्हायला नको. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर एक हिरो असतो व त्याचे अनुकरण तो करतो. यासाठी प्रथम आपण आचरण करायला हवे, मग सांगण्याची वेळ येणार नाही. शिक्षकाने स्वतः नैतिक मूल्यांचे पालन करायला हवे, यासाठी हा पर्याय आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, एक शिक्षक म्हणून तुम्ही प्रश्न का विचारू इच्छिता? पर्याय 1, शिस्त राखण्यासाठी. 2, अवधान केंद्रीकरणासाठी. 3, अभिव्यक्तीसाठी. आणि 4, त्यांचा स्तर व त्यांचे आकलन पडताळण्यासाठी. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तरासाठी निवडणार आहोत. कारण एक शिक्षक म्हणून तुम्ही प्रश्न का विचारू इच्छिता? आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो तो का विचारतो? तर त्यांचे स्तर व त्यांचे आकलन पडताळण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, लहान मुलांसाठी बाल साहित्य का उपयोगी आहे? पर्याय 1, यामुळे त्यांचे मनोरंजन होते. पर्याय 2, यामध्ये आकर्षक साधन सामग्री आहे. 3, यामुळे मुलांमध्ये वाचण्याची रुची वाढते. आणि 4, यामध्ये ज्ञानावर आधारित गोष्टी असतात. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तरासाठी निवडणार आहोत.
कारण प्रत्येक वयोगटानुसार वाचण्याचे आवडते विषय असतात. लहान मुलांना गोष्टी, कथा, कविता आवडतात. बाल साहित्यामुळे ही त्यांची आवड जपली जाते. यामुळे वाचनातील अडथळेही दूर होतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना कशी निर्माण कराल? पर्याय 1, त्यांना समूहाने काम करण्याचे महत्त्व प्रत्यक्षपणे दाखवून. 2, त्यांना उपदेश करून. 3, त्यांना सहकार्यावर आधारित चित्रपट दाखवून. 4, सहकार्य मूल्यांवर चिंतनपर व्याख्यान आयोजित करून. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण इतर पर्यायांचा विचार केल्यास उंटावर बसून शेळ्या मेंढ्या हाकण्यासारखे कार्य होईल. प्रत्यक्ष दाखवलेले अधिक काळ स्मरणात राहते. एखाद्या समूहाचे महत्त्व दाखवणारा नाट्य बसून त्यांना त्यामध्ये प्रत्यक्ष भाग देऊनही समूहाने काम करण्याचे महत्त्व प्रत्यक्षपणे दाखवू शकतो आणि समजावूही शकतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कशाच्या अभावी कोणताही शिक्षक अध्यापन कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही? पर्याय 1, राजकारणाच्या. 2, समायोजनाच्या. 3, व्यासंगाच्या. आणि 4, अर्थार्जनाच्या. या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तरासाठी निवडणार आहोत, कारण जेवढे वाचन अधिक तेवढे ज्ञानात भर वाढेल. अध्यापनात विविध उदाहरणे दाखली द्यावे लागते. त्याचे चौहीकडे लक्ष नसेल तर तो प्रभावीपणे अध्यापन पार पाडू शकणार नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे. या शिक्षकाचे व्यक्तिमत्व या विषयावर आधारित अशा प्रकारच्या अधिकाधिक प्रश्नांचा अधिकाधिक सराव करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. थँक्यू.